शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बऱ्याचशा शेतकऱ्याच्या कॉमेंट आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले मेसेज त्याचबरोबर लाईव्ह सेशनमध्ये विचारलेल्या प्रश्नावर आधारित आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे प्रश्न होते की पवन ॲग्रो कंपनीचे स्टंप एक्सपर्ट आणि जम्बो याचे कार्य काय आहे आणि हे वापरावं की नाही वापरावं किंवा याचे रिझल्ट कसे आहे याबद्दल एक व्हिडिओ बनवा तर मित्रो मी पर्सनली स्टंप एक्सपर्ट आणि जम्बो याचा वापर केला आणि त्याचे रिझल्ट मला कशा पद्धतीनं मिळाले याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमच्याकडे त्याची उपलब्धता होत नाही तर त्यावरही सुद्धा एक आ, कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल याबद्दलची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर ते नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबरच ऑल नोटिफिकेशन चालू करायचं आहे जेणेकरून यानंतर टाकलं जाणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो जंबो आणि स्टंप एक्सपर्ट आ, हे जे दोन प्रोडक्ट आहेत तर एक साधारण असणाऱ्या एका शेतकऱ्याने स्वतःच्या प्रयोगातून म्हणजे आले पिकात जवळपास दहा पंधरा वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि अनुभवातून यावरती काय नवीन केलं जाईल तर नवीन नवीन प्रयोग करून आणि त्यांनी हा प्रोडोग जो आहे स्टंप एक्सपर्ट आणि जम्बो जे आहे हे त्यांनी स्वतः प्रयोगातून एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तो फॉर्म्युला जो आहे तो आद्रक पिकामध्ये एकदम फिक्स बसलेला आहे ज्या फॉर्म्युल्यामुळे काय होतं की वाढ चांगली होते, होते। ज्यातलं स्टंप एक्सपर्ट जे आहे ते पानाची रुंदी वाढवून पानाची रुंदी वाढल्यामुळे काय होतं की पिकात मुळाद्वारे जे अन्नद्रव्य घेतलं ते पानामध्ये अन्न तयार होतं आणि ते पान जर रुंद असेल तर जास्तचा सूर्यप्रकाश त्या पानावरती पडेल आणि अन्नद्रव्य निर्मितीची गती जी, जी आहे ती जलद होईल आणि जलदगती झाल्यामुळे त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा जलदगतीने होते त्याचबरोबर रंबो जे आहे तर ते आपले जे जमिनीमध्ये खतं उपलब्ध आपण वॉटर सोल्युबल खतं किंवा इतर काही गोष्टी देत असतो तर ते पिकाला लवकर उपलब्ध करून देऊन आणि आपला क रासायनिक खतांवर होणारा खर्च हा पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्या माध्यमातून कमी होऊ शकतो तर या जम्ममुळे तुमच्या खांडाची जी आहे कांडीची साईज लांबी जी आहे ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर तुमचा फुटवाई स्ट्रॉंग होतो आणि कमीत कमी फुटव्यामध्ये आपण अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं मी स्वतः याचा वापर केला तर मला निदर्शन आलं की पानाची रुंदी पण वाढली आहे आणि फुटवा पण जो नवीन फुटवा निघतो आहे तो डायरेक्ट एकदम लांब आणि एकदम स्ट्रॉंग निघतो आहे आणि सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे तर मला एक चार दिवस याची फवारणी आणि रिपॉर्टी देऊन झालेलं आहे तर आ, चार दिवसातच मला रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे तरी पण अजून कशा पद्धतीचे रिझल्ट मिळतात तर आपण एक दहा दिवसानंतर पुन्हा एक व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून ॲक्युरेट माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू की ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट दहा दिवसानंतर कसे मिळालेत किंवा काय काय बदल झालेत आता नॉमिनल रिझल्ट दिसायला सुरू झाले आहे परंतु म्हटलं की बऱ्याचशा जणांचे प्रश्न होते तर आपण लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो वापरण्याची पद्धत म्हणाल तर वापरण्याची पद्धत स्टंप एक्सपर्ट जे आहे एक ते तुम्हाला त्यामध्ये एक पुडी मिळते ती पुडी त्या स्टंप एक्सपर्टमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती टाकल्यानंतर वीस लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल त्याचा वापर करायचा आहे आणि जम्बो जे आहे ते ड्रिप वाटे तुम्हाला एकरी एक लिटर या प्रमाणात द्यायचं आहे तर प्रत्येक महिन्याला जर तुम्ही याचा वापर केला तर तुमचं कमीत कमी उत्पादन एकशे पन्नास प्लस कमीत कमी खर्चामध्ये निघण्यास मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीन तुम्ही याचा वापर करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद